लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अलका टॉकी चौकात घातलेल्या धुडगूस प्रकरणी लष्कराने कोर्ट ऑफ इन्क्वायरीचा आदेश जारी केला आहे। तर सीएमईचा विद्यार्थी कॅप्टन अद्वैत बी, लेफ्टनंट ए बी पंडित, अर्जुन सूद यांच्यासह त्यांच्या 30 ते 40 साथीदारांवर विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला। या प्रकरणी विश्रामबाग वाहतूक विभागाचे नितेश टपके यांनी फिर्याद दिली आहे। लकडी पूल येथील संभाजी पोलीस चौकी समोर मंगळवारी सायंकाळी 7:30 वाजता सीएमईचे विद्यार्थी आणि वाहतूक पोलीस यांच्यामध्ये वाद झाला। नितेश टपके हे वाहतूक पोलीस यांच्या सहकाऱ्यासह मंगळवारी रात्री 8:30 सुमारास टिळक चौकात उपस्थित होते। यावेळी कॅप्टन अद्वैत सीएमईचा जवान मोटारसायकलवरून नो एंट्रीतून आल्यामुळे महिला पोलीस कर्मचारी बुरुड यांनी त्यांना अडविले होते। त्यांचा राग मनात धरून कॅप्टन अद्वैत, पंडित, अर्जुन सूद आणि त्यांच्या साथीदारांनी पोलीस चौकीत घुसून नासधूस केली आणि पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्याशी अरेरावीची भाषा वापरून उद्धट वर्तन केल्याचे पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे। या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक सूर्यवंशी अधिक तपास करीत आहेत। दरम्यान संरक्षण मंत्रालयाचे जनसंपर्क अधिकारी मनोहर नंबियार याबाबत म्हणाले की लष्कराने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश जारी केले आहेत। तसेच सीएमईच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा काही सूचना करण्यात आल्या आहेत। मंगळवारी रात्री नक्की काय घडले यासंबंधीची चौकशी करताना पत्रकार तसेच प्रत्यक्षदर्शी नागरिकांचा जबाब नोंदवण्यात येईल, त्यानंतर संबंधितांवर कारवाई होईल। परंतु निर्णय केव्हा लागेल हे आताच सांगणे अवघड आहे, कारण जबाब नोंदवण्यासाठी संबंधित व्यक्ती वेळेत हजर होणे आवश्यक आहे, त्यावरच पुढील बाबी अवलंबून आहेत। दरम्यान विद्यार्थ्यांनी सीएमई सोडून जाऊ नये, कोणत्याही प्रकारची हुल्लडबाजी देखील करता कामा नये, सीएमईच्या प्रशासनाने अंतर्गत आदेशाचे पालन करावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत। या प्रकरणात लष्करातर्फे पोलिसांना पूर्ण सहकार्य देण्यात येणार आहे, मात्र चौकशी किती दिवसात पूर्ण होईल हे आताच सांगता येत नाही असे सूत्रांनी सांगितले।